खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके, बहुत रह चुके बेबस और लाचार, सबकी यही पुकार। देवगाव रंगारी सर्कल कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ उज्ज्वला अनिल सोनवणे यांच्या पंजाया निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। मागे केलेल्या कामांचा जर आपण विचार केला तर जवळपास आपण आपल्या सर्कलमध्ये 8 कोटीची कामं ह्या 5 वर्षामध्ये आपण केलेली आहे आणि जवळपास 70 ते 80 लाखाची कामं आज देवगाव रंगारीमध्ये सुरू आहेत। देवगाव रंगारीमध्ये इथं प्रामुख्याने जे प्रश्न होते मोठमोठे रस्त्यांचे असतील, छोटे छोटे बंधारे असतील, पाण्याचा प्रश्न असेल, तो सोडवण्याचा प्रयत्न आपण या जिल्हा परिषदमार्फत केलेला आहे। 10 ते 15 वर्षापासून बघितलं तर देवगाव रंगारी सर्कल हे विकासापासून बरंचसं मागे होतं। तो बॅकलॉग भरून काढताना ह्या मागील 5 वर्षामध्ये बरीचशी दमछाक ह्या जिल्हा परिषद सदस्याची झाली होती, पण तो बॅकलॉग भरून काढण्याचं आव्हान त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक गोष्टीसाठी जिल्हा परिषदमध्ये मांडून निधी आपल्या सर्कलसाठी, आपल्या गावासाठी आणण्याचं काम जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळेस केलेलं आहे आणि हे काम केल्यामुळं आणि लोकांचे पूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा आपल्याला 5 वर्षाची संधी आपण लोकांकडून मागत आहोत। आपण जे कामं केलेले आहेत त्यात प्रामुख्याने रस्ते असतील, बंधाऱ्याचे कामं असतील, छोटे छोटे बंधारे असतील, धरणाच्या भिंतीचं वाढ असेल, कारण देवगाव रंगारीचा माध्यम प्रकल्प हा 25 कोटी रुपये शासनाने देऊनसुद्धा पाणी त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने पुरत नव्हतं, येत नव्हतं, आपल्याला त्याचं पाणी त्याच्यामध्ये तुंबवता येत नव्हतं, तर ते 22% जे पाणी तुंबत होतं ते गावाला गावकऱ्यांच्या सहकार्याने जवळपास ते 38% नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे। मोसंबी इथं मेन इथं पीक आहे, मुख्य पीक आहे, ताडपिंबोळा असेल, देवगाव रंगारी असेल हा परिसर, तर ह्या बगीचा वाचवण्याचं काम ह्या धरणाच्यामुळं बरंचसं झालेलं आहे आणि येत्या वर्षभरामध्ये हा धरण प्रकल्प पूर्ण कसा करता येईल याच्यासाठी आपण शासन स्तरावर आपण प्रयत्न करणार आहोत। खुद लामणगावचे रहिवासी आम्ही, आमच्या गावामध्ये सौ उज्ज्वला ताई अनिल पाटील सोनवणे यांनी भरपूर कामं केलेले, कामामध्ये रस्ते, शेडचे मशीन भूमीचे कामं झाले, पाणी टाकी झाली, किंवा आपला केटी बंधाऱ्याचं काम झालं, खालच्या बाजूनं भित दाबण्याचं काम केलं, असे बरेचसे कामं झालेले लामणगावमध्ये किंवा आपल्या सर्कलमधून, आणि अशी इच्छा आहे का बाबा कामं अजूनपर्यंत होतीलच आपलेवाले, भरघोस मातांना निवडून देण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे सर्व जनतेस। गावात लामणगावमध्ये भरपूर कार्यक्रम झाले, शाळा शाळेचे बी काम झाले, ग्राउंड झाल्यानंतर मेन रोड आहे ना, मेन रोड पण याच्यातनी जिथून झालेले म्हणजे यांनी सहवास केला, सिमेंट रस्ते गावात राजवाड्यात दलित वस्तीसाठी टाकी यांनीच आणली, त्यावेळेस सरपंच शिंदे साहेब होते, त्यावेळेस यांनी खूप प्रयत्न केलेला आहे, तरी सोनवणे साहेब हे खूप चांगले कार्यकर्ते, आपल्या गावाचा विकास करायचा असलं तर सोनवणे साहेबालाच निवडून द्या। देवगाव रंगारी सर्कल कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ उज्ज्वला अनिल सोनवणे यांच्या पंजाया निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। का अनिल पाटील साहेबासोबत जे आता गावातील जनता आणि परिसरातील जनता सोबतच आहे, कारण त्यांनी दोन्ही तिन्ही वेळेस त्यांना भरपूर मदत करून निवडून दिलं आणि अनिल पाटील साहेबसुद्धा प्रत्येक कामात कोणतंही काम असो, तो जे आहे ते एखाद्याचं दुःख सुखाचं असो किंवा जे आहे तर कोणतंही विकास काम असो, साहेबांनी कधीच जे आहे तर कोणताच हेवादावा केला नाही। एखादा साधारण माणसानंसुद्धा जे आहे कोणतंही काम घेऊन गेलं तरी त्यांनी मनमोकळेपणानं ते काम कसं मार्गी लागेल हेच बघितलं, त्यांनी हे सुद्धा बघितलं नाही तो कोणत्या गटातटाचा आहे किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, फक्त कोणी अडचण आपली नेऊन त्यांच्याकडे सांगितली, त्यांनी पूर्ण जे आहे तर निष्ठेनं कसं त्याचं काम पूर्ण होईल हेच बघितलं। म्हणून मी आपल्या देवगाव रंगारी परिसरातील लोकांना आणि देवगाव वासियांना अशी विनंती करतो की त्यांनी जे आहे तर अनिल पाटील साहेबांसोबत जे आहे तर उभं राहावं आणि त्यांना मतदान करून त्यांच्यासोबत जो कोणी माणूस असेल पंचायत समितीला दोन्ही गणामधून त्याला निवडून द्यावं। सौ उज्ज्वला अनिल सोनवणे यांच्या पंजाया निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। अनिल पाटलांनी आतापर्यंत देवगाव सर्कलमध्ये 8 ते 8.5 कोटी रुपयांचा निधी वापरून बरेच विकास कामं केलेले आहे। आमच्या गावाला त्यांनी खूप प्राधान्य दिलेले आहे। आमच्या गावामध्ये केटी वेअर
आणि असे वसंत बंधारे यामध्ये त्यांनी खूप त्यांचा निधी गुंतून आमच्या शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे. या बंधाऱ्यामुळे जवळपास 70 एकरपर्यंत म्हणजे 25 ते 30 शेतकऱ्यांचा फायदा आहे. नेता चॉईस करताना किंवा निवडून देताना अशा लोकांना निवडून द्यावं की जे कामात आले पाहिजे आणि कामं केले पाहिजे त्यांनी. सर उज्ज्वलाताई अनिल पाटील सोनवणे प्रचंड बहुमताने विजय करून द्यावी ही सर्वांना विनंती. म्हणजे पहिले जे सदस्य काही जे होते त्यांनी काही काही गावामध्ये एक पाटी सिमेंटसुद्धा टाकलं नाही किंवा पुन्हा त्यांनी गावात जाण्याचं कामसुद्धा केलं नाही. पण आपण दर प्रत्येक 8-15 दिवसाला प्रत्येक गावाला भेटी देऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण त्यांच्या समस्या जाणून ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जवळपास आतापर्यंत जिल्हा परिषद देवगाव रंगारीमध्ये 150 मुलींना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 120 मुलींना कॉम्प्युटरचं एज्युकेशन MSCIT केलेलं आहे. तसंच आपण कराटे असेल मुलींना सायकल देण्याचं काम असेल जे कारण 2 किलोमीटरच्या वरती जर मुली शाळेत असतील तर त्यांना जवळपास आतापर्यंत आपण 250 सायकली आपण वाटप केलेल्या आहेत. काही म्हणजे अपंग लोकांना पिठाच्या गिरण्या असतील किंवा अपंग लोकांना मुलांना झेरॉक्स मशीन असेल ते देण्याचं आपण काम प्रामुख्याने मागील ह्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. की येणाऱ्या 16 तारखेच्या मतदानासाठी उज्ज्वलाताई सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. आम्हाला उज्ज्वलाताईनं गिरणी दिली त्याच्यावर आमचं घर चालतं. बाकी सगळे आमचे गल्लीतले कामं पूर्ण केलेले याच्यानंतर आम्ही यांनाच मतदान करू. देवगाव रंगारी जिल्हा परिषद सदस्य जेव्हा होताना उमेदवार होत असताना जेव्हा गावोगावी उमेदवारी मागण्यासाठी गेले व उमेदवार झाल्यानंतर ज्या ज्या गावामध्ये 22 गावात खेड्यांमध्ये तर ज्या कामांचा अनुशेष होता ते भरण्याचं काम मी पूर्ण 5 वर्षात कम्प्लीट केलेलं आहे. तर महिला बालकल्याण जिल्हा परिषदमध्ये सदस्य निवडून आल्यानंतर एकदा ढवळेश्वर संस्थान देबेगाव येथील ढवळेश्वर संस्थानला आपण 25 लाख निधी दिलेला आहे. आणि नंतर छोटे मोठे कामं म्हणजे जेव्हा जलसंधारण कमिटीवर जिल्हा परिषदला सदस्य असताना पूर्ण सर्कलमध्ये बंधारे सिमेंट बंधारे वसंत बंधारे छोटे मोठे बंधारे देण्याचा आपण सिंचनच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. माझ्या गावासाठी आतापर्यंत कोणीही कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने 1 रुपयाचंसुद्धा काम केलेलं नाही. परंतु 5 वर्षात गावांतर्गत 3 ते 4 लाख रुपयाचा सिमेंट काँक्रीट रस्ता त्यांनी दिला. जवळपास 20 ते 25 मुलींना सायकलीचं वाटप केलेलं आहे. आणि वेळोवेळी दवाखान्याचं काम असेल सरकारी कुठल्या ऑफिसचं काम असेल किंवाही फोन करा ते अहोरात्र तयार राहतील. जिल्हा परिषद निवडणुका आमच्या धनगर लोकांनी पुन्हा उज्ज्वलताईला अनिल पाटला सपोर्ट करावे निवडून आणावे कारण की ते पूर्ण काम करू शकतात. माझं नाव भावरागिरदा बोडखे मी नाव नरदे बेगावचं आहे. आणि साहेबाचं आमचं इथलं काम भरपूर झालेलं आहे. जवळजवळ 50-60 लाखाची त्यांची या ठिकाणी काम झालेलं आहे. तरी आम्ही त्यांची पाठीमागे उभा आहे. आम्ही त्यांना फार आशीर्वाद देऊ शकतो. एवढीच आमची विनंती आहे की त्यांना या पंचायत समितीमध्ये निवडून यावा हीच आमची त्यांना परमेश्वराजवळ विनंती आहे. देवगाव रंगारी सर्कल कन्नड औरंगाबाद जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ उज्ज्वला अनिल सोनवणे यांच्या पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करा. मतदान दिनांक 16 फेब्रुवारी 2017 वेळ 7:30 ते 5:30 शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र बाबूजी दरडा 2-3 वर्षापूर्वी दरडा बाबूजी असताना बाबूजींच्या काळात आपण 8वी व 9वी या वर्गसुद्धा देवगाव रंगारीसारख्या छोट्या खेड्या गावात आपण मुस्लिम मुलींना चालू करण्याचं काम केलेलं आहे. व शाळेसाठी सुद्धा डिजिटल क्लासरूम जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी डिजिटल क्लासरूम आपण जवळजवळ 15 शाळेवर जे 22 गावातून 15 शाळेवर डिजिटल क्लासरूम देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. शाळेची दुरुस्ती करून नवीन पत्र टाकले. त्यानंतर जनतेनं यावेळेस देवगाव सर्कलमधून अनिल पाटलांना चांगल्या प्रकारे सहयोग करून मतदान करावं
देवगाव रंगारी सर्कल कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ उज्ज्वला अनिल सोनवणे यांच्या पंजाया निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आपण बघितलेलं आपण जर बघितलं असेल की देवगाव रंगारीचे जे रस्ते आहेत ते जिल्हा परिषदेचे रस्ते आणि बीएनसीच्या रस्त्यापेक्षा आपले जिल्हा परिषदेचे रस्ते चांगले झालेले. तुम्ही जर इथं जे बंधारे बघितले असेल तर म्हणजे इरिगेशनच्या बंधाऱ्यांपेक्षा क्वालिटीचं काम आपण इथे केलेलं आहे, जेणेकरून हे पैसे जे एकदा येतात शासनाकडून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आणि जास्तीत जास्त वर्ष हे टिकले पाहिजे याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. इथे रस्ते जर असतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या ऐवजी ट्रिमिंग्स पद्धतीचे रोड आपण आपलं देवगाव रंगारीमध्ये घेतलेले, जेणेकरून ते रस्ते 10-15 वर्ष खराब होणार नाहीत असा आपण प्रयत्न ह्या करतात. ह्या गावामध्ये आपण लोखंडी पाईपलाईनचं पण काम केलेलं आहे, जे अर्धवट राहिलेले ते पण आपल्याला पुढं पूर्ण करायचं आहे. काही विघ्न संतोषी लोकांनी ह्या विकास कामामध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवगाव रंगारीमध्ये आपल्याला ज्या पाणीपुरवठ्याची योजना आहे त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी आडकाठी आणली, पण ते जिल्हा परिषदमार्फत ते काम होण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न केलेला आहे. दुसरं आपण 35 लाख रुपयाची तात्पुरती पाणीपुरवठा योजना देवगाव रंगारीसाठी मंजूर केली होती, ती पण काही विघ्न संतोषी लोकांनी ती अर्धवट सोडून त्याच्यामध्ये खोडा टाकल्यामुळे ते झालेलं नाही. तर हे सगळं आपल्याला आव्हान पेलायचं आहे आणि विरोधी पक्षांना चांगली या त्या 16 तारखेला चपराक मारायची, म्हणून आपण 16 तारखेला काँग्रेस पक्षाला प्रचंड मताने विजय करायचा आहे. विकासाला तुम्हाला मत द्यायचं, जातीवाद तुम्हाला गाडून टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला आपल्या सर्कलचा विकास जोरामध्ये करण्यासाठी म्हणजे जे म्हणतात ना एकच जादू झापटन काम हे आपलं असायला काम करून आपल्याला या सर्कलचा विकास करायचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी खेचून आणायचा आहे. म्हणून तुम्ही येत्या 16 तारखेला काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे. सौ उज्ज्वला अनिल सोनवणे जिल्हा परिषद गट देवगाव रंगारी मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवते, लक्ष असू द्या, काळजी घ्या. आपला अनिल पाटील सोनवणे. असे आमचे निवेदन आहे की भरपूर वोटाने यांना निवडून द्यावे, कारण की इतके कामं केलेले आयुष्यभर इतके ग्रामपंचायतमध्ये लोक गेले त्यांनी केलेले नाही, पण अनिल बोसवणे यांनी इतके भरपूर कामं केलेले की त्यांची जितकी प्रशंसा केली ती कमी आहे. ते आमच्या गावात गल्लीमध्ये रस्ते नव्हते, आम्ही स्वतः त्यांनी येऊन आमचे रस्ते बनवून दिले एका दिवसात. हा रस्ता पहिला खराब होता, चुकलो होता, चालता येत नव्हतं, खडे हे टोचत होते, आता छान झाला. मी सुभाष भाऊराव राहते, वार्ड क्रमांक 1 मधून अनिल पाटील साहेबाच्या वतीनं 2 वेळेस ग्रामपंचायतला निवडून आलेलो आहे. सन 2010 ते 2020 मी रनिंग ग्रामपंचायत सदस्य आहे. अनिल पाटील साहेबांनी जो पूल आपण पाहत आहात या पुलाचं मी साहेबाच्या पाठीमागे लागून 4-5 वेळेस हे कामाचं मी साहेबाला विनंती केल्या आणि साहेबांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पुलाचं काम पूर्ण करून दिलेलं आहे. तसेच साहेबांनी याच्या व्यतिरिक्त बरेचसे कामं केलेले आहेत. त्या साहेबांनी आता परत 2017 जिल्हा परिषद जे आपल्या निवडणुका लागू झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये अनिल पाटील साहेबांना बहुमताने विजय करावं, तसंच सर्व जनतेला अशी मी विनंती करतो. उज्ज्वलाताई झाल्यापासून बरेच कामं झाले आणि एक विशेष म्हणजे ते कोणाच्या सुखात दुःखात अगदी सहभागी होता. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं सिग्मा हॉस्पिटलला हृदयाचं, तर त्यांनी अक्षरशः येऊन ऑपरेशन होईपर्यंत थांबले आणि 2-3 आम्हाला भेटी दिल्या. मदत होईल सर, अनिल पटेलने बोले की सरकार आई भी है काँग्रेस की, तुमको ऑपरेशन का मदद देंगी. मेरा बायपास हुआ है, बायपास 8 घंटे का ऑपरेशन हुआ है. आपल्या ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाचं काही देणं लागतं ह्या भावनेतून आपण काम करतो आहोत. याच्यामध्ये आपण काही काही अपेक्षा पकडत नाही की हे मतदार आपले कसे आहेत, पण एक आपल्या आईवडिलांची सेवा समजून आपण हे सर्व काम करतो म्हणूनच लोकांना आपल्याला करतात. आणि विरोधी पक्ष फक्त टीका करून आपल्याला त्याचं हे भांडवल करणं काहीतरी उलटंसुलटं काम करण्याचं करतात, पण ते न विचलित होता आपल्याला अविरत काम सुरू करायचं आहे. ह्या गावाचा विकास करायचा आहे, ह्या तालुक्याचा, ह्या सर्कलचा विकास करायचा आहे, शेवटी आपल्याला या तालुक्याचा पण विकास करायचा आहे. कारण हा गेल्या 15-20 वर्षापासून हा कन्नड तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्याची जबाबदारी ह्या तालुक्याची ह्या सर्कलची राहणार आहे पुढं, आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम, एक सामाजिक काम पुन्हा आपल्याला इथं येत्या 5 बर्बादी का हाल बता.
खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके, बहुत रह चुके बेबस और लाचार, सबकी यही पुकार, कांग्रेस इस बार सबके साथ ये अपना हाथ। शाना शाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे, बच्चे बूढ़े नौजवानों ने भरी है ये हुंकार, सबकी यही पुकार, कांग्रेस इस बार सबके साथ ये अपना हाथ। विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ
सबकी पुकार कांग्रेस इस बार।